गेली 30 ते 32 वर्ष भारतीय जनता पक्ष कोकण पदवीधर मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहे. पहिले दोन वर्ष दोन टर्म हे स्वर्गीय वसंतराव पटवर्धन, नंतर डॉक्टर अशोकराव मोडक दोन टर्म, संजय केळकर एक टर्म, एक गेल्या वर्षीचा निरंजन गावकरींचा अपवास सोडला तर सलग हा मतदारसंघ हा भारतीय जनता पक्ष जिंकत आलेला आहे. त्यांना निरंजनच्या रूपाने तो विजयाने परंपरा आमची खंडित झाली होती. खंडित झालेली परंपरा निरंजनच्या पुन्हा भारतीय जनता पक्षाच्या तिकीटावरच्या विजयाने खंडित झालेली परंपरा पुन्हा या निवडणुकीच्या निमित्ताने सुरू होणार आहे. त्यातनं जिल्ह्याचा विचार करता जिल्ह्यामध्ये 5318 मतदार आहेत, 21 मतदान केंद्र आहेत आणि भारतीय जनता पक्षाची संपूर्ण यंत्रणा या निवडणुकीमध्ये कामाला लागलेली आहे. त्यातनं दिनांक 18 जून रोजी उमेदवार निरंजन डावकर यांनी या कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचे प्रमुख कोकण विभागाचे माननीय आमदार रवींद्र चव्हाण साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये निवडणूक यंत्रणेच्या कार्यकर्त्यांची आढावा बैठक होणार. म्हणजे जी 10 मतदारांमागे एक कार्यकर्ता अशी यंत्रणा जी या मतदारसंघात आम्ही लावली आहे त्या यंत्रणेचा आढावा उमेदवार आणखी रवींद्र चव्हाण साहेब घेणार आहेत. 18 तारखेला सकाळी 10 वाजता ओंकार डिलक्स हॉल कुडा या ठिकाणी हा मेळावा होणार आहे. त्यामध्ये आमची यंत्रणा कशा पद्धतीने या मतदारसंघात काम करते याचाही कंट्रोल होईल त्यातनं. त्यानंतर दुपारी 3:30 वाजता स्वाभिमान पक्षाची जिल्हा कार्यकारिणी आणि लोकप्रतिनिधींची बैठक माध्यमिक शिक्षक सभागृह जिल्हा बँकेच्या बाजूला या ठिकाणी होणार आहे. त्याही बैठकीला स्वाभिमानचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, आमदार रवींद्र चव्हाण साहेब आणि निरंजन डावकरे हे राहणार आहेत आणि ती बैठकीला या जिल्हा कोकण पदवीधर निवडणुकीचा आढावा सगळ्या बैठकीत घेतला जाणार आहे. त्यानंतर संध्याकाळी 5 वाजता शिक्षक परिषदेची बैठक होणार आहे. त्याही बैठकीला निरंजन डावकर आणि रवींद्र चव्हाण साहेब उपस्थित राहणार आहे. आणि त्यानंतर RPI आठवले गट जो आहे त्याचे जिल्हाध्यक्ष रतन कदम आणि त्यांचे पदाधिकारी यांच्यासोबत बैठक होणार आहे. असं संपूर्ण म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि त्यांना पाठिंबा देणारे सर्व पक्ष यांचं नीट कोऑर्डिनेशन 18 तारखेला होईल आणि माझ्या हिशोबाने पुढच्या 8-10 दिवसांमध्ये या हे संपूर्ण यंत्रणा जोरात कामाला लागेल आणि यासाठी या 18 तारखेच्या दिवसाचा आम्ही उपयोग करून घेतला. ही निवडणूक थोडी वेगळी आहे इतर निवडणूक, म्हणजे ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषदेपेक्षा वेगळी निवडणूक आहे. या निवडणुकीचा सगळ्यात मोठा फॅक्टर जो आहे तो नोंदणी असा आहे आणि भारतीय जनता पक्ष जवळजवळ कमीच केली आम्ही तरी पण 2250 पेक्षा 2250 पेक्षा जास्त नोंदणी भारतीय जनता पक्षाने स्वतः केली. ह्याच्या व्यतिरिक्त निरंजन डावकरे यांनी केलेली नोंदणी आणि ही नोंदणी फक्त भारतीय जनता पक्ष, निरंजन डावकरे, स्वाभिमान पक्ष, RPIचे समर्थक असा सर विचार केला तर आम्हाला ही निवडणूक तशी फार कठीण वाटत नाही आणि सेनेला खूप कष्ट करावे लागतील. पहिलीच निवडणूक आहे त्यांना, त्यांना यंत्रणा समजण्यातच वेळ जाईल आणि आमच्याकडे आमचा कार्यकर्ता जो आहे किंवा आमचे बरोबरची यंत्रणा ही यंत्रणा पूर्णपणे ह्या सगळ्या विषयाला समजलेली यंत्रणा आम्हाला त्यातनं, म्हणजे आमची नेहमीचा विषय आहे त्यातनं. त्यामुळे 100% भारतीय जनता पक्षाला म्हणजे निरंजन डावकरला या मतदारसंघात विजय मिळेल. पहिल्या फेरीत आमचा 100% विजय होईल त्यातनं. दुसऱ्या फेरीचं काउंटिंग सुद्धा करावं लागणार नाही. पहिल्या फेरीत निरंजन डावकर जिंकतील पूर्ण विश्वास आहे आम्हाला.